विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। प्रभाग 5 मधील जुना कारंबानाका कळके वस्ती मध्ये घाणीचे साम्राज्य। जुना कारंबानाका कळके वस्ती इथल्या नागरिकांची तक्रार प्रशिक तक्रार निवारण केंद्रात आल्यानंतर ह्यावेळी शिवराय भीमराय भाउद्देशीय सामाजिक संस्था मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर संस्थापक विजय जाई सोनवणे यांनी कळवले। प्रशिक सामाजिक संस्था सल्लागार शिवम सोनकांबळे, नागेश रणखांबळे, सूरजभाऊ निकंबे यांना जुना कारंबानाका मटकी वस्ती येथील नागरिकांनी आपल्या वसाहतील अडचणी सांगितल्या। त्यावेळेस पाहणी करत असताना असे निदर्शनास आले की सदर व नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते। येणाऱ्या जाणाऱ्यांच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता। तसेच सदर वस्तीत वीज बंद होती, सांडपाणी निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही, त्यामुळे सदर नागरी वसाहतील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या भागात कुठलीही नागरी सुविधा नाहीत। उपस्थित नागरिकांनी आम्हाला सुविधा मिळवून द्या अशी अपेक्षा केली। यावेळी सामाजिक नेते नागेशभाऊ रणखांबे, नेते सूरजभाऊ निकंबे, श्रीशैल कोळी, अजय बाबरे, विशाल कांबळे हे महिला व पुरुष, लहान मुलं व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मी शिवम सोनकांबळे, प्रभाग क्रमांक पाचमधील मी एक नागरिक रहिवासी। आज आमच्या शिवराय भीमराय रिक्षा स्टॉपमध्ये चालक असणारे रिक्षा स्टॉपवरचे काही कामगार हे कळके वस्तीमध्ये राहतात, तर त्यांनी आपल्या प्रशिक सामाजिक संस्थेच्या समस्या निवारण केंद्राच्या इथे भेट दिली व वारंवार नागरिकांच्या समस्या या प्रशिक सामाजिक संस्थेकडनं सोडवल्या जातात। त्याचा आधार घेऊन त्यांनी आम्हाला इथे येण्याचा व समस्या सर्व जाणून घेण्यासाठी आम्हाला सांगितले, तर आज आम्ही इथं भेट दिली। तर आज आमच्या असं लक्षात आलं की प्रभाग क्रमांक 5 हा सोलापूर शहरातील सर्वात विकसित भाग व सर्वात आधुनिक भाग म्हणून ओळखला जातो व सर्व लोकांचा भ्रम आहे आणि आमचा देखील हाच भ्रम आहे। आज आम्हाला कळके वस्ती येथे आल्यावर समजलं की प्रभाग क्रमांक 5 आल्यावर स्टँडपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर जी कळके वस्ती आहे, तर त्या कळके वस्तीमध्ये आल्यावर कुठेतरी आपण जंगलात राहायला आलो। म्हणजे एका ठिकाणी तलाव साठलेला आहे, एका ठिकाणी डेंगू फिरत आहेत, एका ठिकाणी सापसारखी ये जा करत आहेत, रस्ते नाहीत, लाईट नाहीत, म्हणजे आपण येणेकरून एक खेडेगाव नसून एक जंगलातच आलो असं आज आम्हाला वाटत होतं। तर या नागरिकांचा जो वारंवार होणारा त्रास आहे आणि वारंवार आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथल्या स्थानिक नगरसेवकांना असेल, आयुक्तांना असेल व इथल्या प्रस्थापित सर्व लोकांना असेल, वारंवार या लोकांनी समस्या मांडल्या, समस्यांचं निवारण करा म्हणून त्यांच्या घरी गेले, भेटले, पत्र दिले, तरी देखील या सर्व समस्यांची नोंद झाली नाही। परंतु आज आणि प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जी तक्रार आमच्याकडे दिलेली आहे, तर त्या तक्रारीचं आम्ही निवारण 100% करणार आहोत। त्यांच्या सर्व समस्या महापालिकेत नेऊन आयुक्तांसमोर नेऊन मांडणार आहोत आणि लवकरात लवकर या समस्या जर सर्व निवारण झालं नाही तर या सर्वाचं उत्तर प्रशासनाला महागात पडेल। एवढीच आम्ही प्रशिक सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्याकडून महापालिकेला व इथे जमले आयुक्तांना व सर्व प्रस्थापित लोकांना मागणी करतो की लवकरात लवकर, जसं तुम्ही स्मार्ट सिटी म्हणत आहे तर कळके वस्ती देखील हा एक सोलापूरचाच भाग आहे, तर तो लवकरात लवकर स्मार्ट झाला पाहिजे याची दक्षता घेण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत व इथे सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही नागरिकांना भेटलेलो आहोत। तर इथल्या नागरिकांनी देखील त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत, तर आयुक्तांना एवढीच विनंती आहे की त्यांनी सर्व समस्यांचे निवारण लवकरात लवकर करावे। जवीन, मी शिवराय भीमराय बोर्डेशी सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष विजय जाई सोनवणे। आज ह्या ठिकाणी कळके वस्तीत माझी काय रिक्षा संघटनेची कार्यकर्ते राहतात व माझ्या इथं आया बहिणी ह्या ठिकाणी राहतात, कारण का वेळोवेळी मला त्यांनी बी कळवलेले आहेत ह्या भागातले। आपण आपल्या ह्या भागामध्ये घाणीचं साम्राज्य वाढल्यामुळं मला मी त्यांना वेळच मला मिळाला नाही इकडे यायला, तर मला आता सध्या इकडलं वातावरण बघडल्यावर ह्या कळके वस्तीत येऊन बघायला लागल्यावर मी प्रशिक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते व त्यांच्या कार्यालयावर जाऊन सांगितले की बाबा इथं असं असं घाणीचं साम्राज्य चालू आहे, तर प्रशिक सामाजिक संस्थेनं लगेच दखल घेऊन माझ्या पाठीशी खंबीरपणानं येऊन त्यांनी इथं चॅनलवाल्याला वगैरे घेऊन सगळ्या पत्रकार बंधूला घेऊन इथलं वातावरण साम्राज्य दाखवलं इथलं घाणीचं काय प्रकार आहे ही। तर ही सिटीमधला एक नंबर भाग असेल तर मध्य भाग आहे ह्या सिटीमधला, तर ह्या साम्राज्य घाणीचं असं वातावरण आहे की इथं डेंगू, मलेरिया, साप, बिंडकुळ्या आणि काय काय इथं प्रकारचे प्राणी निघतात, तर इथं लोक राहतात का प्राणी राहतात हीच प्रश्न पडला इथल्या जनतेला। तर इथल्या आया बहिणी
संध्या भाव बंद इथली लोक आम्हाला कळकळून सांगल्यात तर इथल्या नागरिकाला लवकरात लवकर सुविधा मिळाव हे आमची सामाजिक संस्थेच्या माध्यमार्फतनं आमची वड आहे आणि आमच्याकडे आलेल्या कामाला आम्ही कधीच मागं पुढं करत नाही. लगेच ताबडतोब त्याला निर्णय मिळावा असं ह्या महापालिकेला आयुक्ताला आम्ही सांगतो की इथल्या कामाची दखल ताबडतोब घेऊन त्यांनी इथलं वाटलंच तर येऊन सम्राज्य ह्या कहाणीचं बघावं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की आपण कसं राहतो आणि त्यांनी कसं राहत्यात. ही बी लोकं आहेत, ही काय माणसं नव्हो का, ही जनावरं आहेत का. जनावराला देखील जगायला आपण प्राणी संग्रहालय काढताव तर ही तर माणसं आहेत. ह्या माणसाला कसं का आपण जगलं पाहिजे. या आज हे वारंवार साथ निघा लागल्यात, ह्या साथीमधनं रोगं निघा लागल्यात. आज ह्या करोनाच्या काळावादामध्ये आज लहान लहान 150-200 लेकरं आहे तिथं. तर ह्या लेकरावाची जिम्मेदारी कोण घेणार, शासन घेणार का या लेकरावाची जिम्मेदारी, प्रशासन घेणार का महापालिका आयुक्त घेणार. इथल्या लेकराला काही सोयीसुविधा नसल्यामुळं इथं ह्या ठिकाणी आम्ही येऊन आता बघटलेल्या ह्या घाणीच्या साम्राज्यामध्ये आयुक्त साहेबांनी येऊन देखील इथलं बघावं पाहिजे ह्या प्रभाग 5 मधील. तर ह्या प्रभाग 5 इथल्या स्थानिक नगरसेवकानं देखील लक्ष दिलं नसल्यामुळं आम्हाला इथं यावं लागले. तर ह्या ठिकाणी उद्या आम्ही आयुक्त साहेबाला जाऊन भेटणार आहे, इथलं दाखवणार आहे वातावरण. तर आयुक्त साहेबानं ताबडतोब येऊन ह्या साम्राज्य घाणीचं इथलं साम्राज्य काढलं पाहिजे ही विनंती करतो आयुक्त साहेबाला. आणि आमचं एक तरी घर बघा तुम्ही, आम्हाला एक तरी येच घाला नसेल तर आम्हाला राहायचं सोय करा. आमचं पाणी सगळं काढा, घर काढा, काय आम्हाला उपयोग करा. पूर्ण झालं नाही, काय झालं नाही, डेंगू आता होईल. आणि सुना काढले ते त्यांच्या माहेरला बुधवारी आम्हाला वर्षात ते फुकट या महिन्यात 2 महिन्यात फुकट 25 किलो मेहरबानी. सोबतच जाऊ द्या, झालं बाई आवाज करू नका. एक एक जण या आजी तुम्हाला जात येते का? हो आजी पाण्यात चालू. हो मावशी राहणार कळकी वस्ते कारंबा रोड. हे पूर्ण वसाहत जे आहे हे अर्धी कळके वस्ती, अर्धी म्हणताना ह्या वस्तीला आता सिद्धेश्वर नगर झालेलं आहे. तो भाग आता तुम्ही जो बघितला जो पाण्याखाली लेडीज बायका वगैरे थांबलं होतं ते समजा कळके वस्ती. आणि हा जो परिसर जे आहे हा हे समजा फ्रॉडधारक ह्याच्यात कमीत कमी इथं भाडेकरीबी तेवढेच आहेत आणि फ्रॉडधारकही तेवढेच आहेत. तर इथं आम्हाला नगरी सुविधा काहीच नाही. तिथं आम्हाला फक्त इथं कॉर्पोरेशनचं पाणी भेटते पण ते पाणी एक एका वेळेस एवढं घाण येते की विचारून राहते, ती सोय नाही. अंतर्गत आम्हाला ड्रेनेज लाईन नाही इथं. दुसरी गोष्ट आम्हाला रोड नाही तिथं, अंतर्गत सिमेंटचे रोड नाही. हे पोल जे दिसते आहेत हे बसून 6 महिने झाले इथं, कमीत कमी ह्या पोलवर लाईट नाही आहे. दुसरी गोष्ट इथं की प्रत्येक एक दिवस असा जात नाही कुणाच्या घरात काय निघालं नाही. कुणाच्या कुणाच्या घरात साप निघते, कुणाच्या दारात निघते, ती छोटे छोटे लेकर आहेत. या रिगड समजे तुम्ही हे समजे छोटे छोटे लेकर आहेत. हे लेकर असंच इथं खेळत असतात या परिसरामध्ये. हे सध्या लॉकडाऊन असल्यामुळं शाळा बंद आहेत, शिक्षण नाही, यांचं ऑनलाईन शिक्षण चालू आहे. ह्या लेकरांना आहे ना डेंग्यूची वगैरे साथ झाली तर इथं खूप मोठ्या प्रमाणात घाणीचं एक साम्राज्य आहे इथं पूर्ण. इथं हिथून तिथून जर बघितलं तर पूर्ण घाण एरिया आहे इथं, पूर्ण टोटली सरमपेक्षा बेकार आहे इथं एरिया. असायला फ्लॉटधारक आहे तिथले पण इथं नगरी सुविधा काहीच नाही. इथला एक असा फ्लॉटधारक नाही की जो वर्षा गणेश टॅक्स क्लिअर नाही त्याचं. इथं स्वतः उदाहरणार्थ मी माझ्या शेजारचे गणेश पाटील म्हणून आहेत, माझ्या समोरच्या साईडला जगताप साहेब आहेत जे महापालिकेतच कामाला येते. तुमचं नाव साहेब? द्वारकेश चव्हाण. हे आमच्या मावशी मोरे मावशी, हे आमच्या मनुगळे मावशी, हे शिंदे मॅडम. यांनी तर कमीत कमी 25 वर्ष झालं इथं ह्या परिस्थितीमध्ये राहतात सर. सुविधा अजूनपर्यंत आम्हाला इथल्या कुठल्याच
ह्याच्याप्रमाणे सुविधा नाहीत. आता जो तुम्ही आता जो रोड जो बैठलाय तुम्ही आता हे 15-20 दिवसाखाली इथं फक्त मोरून टाकून त्याच्यावर रोलर फिरवून दिलेला आहे. ह्याच्यापेक्षा त्या रोडची खूप हे झालतं, विचित्र अवस्था झालती. तसल्यात लोक आहे ना येतात जातात चालतात. कमीत कमी कारंबा रोड ते पांढरे वस्तीपर्यंत संध्याकाळच्या टायमाला जर बैठलं तुम्ही तर एका बी पोलवर तुम्हाला व्यवस्थित लाईट जळलेली दिसत नाही. कमीत कमी इथून पांढरे वस्तीपर्यंत 500 वस्तीची लोकसंख्या असलेली ती बी वस्ती आहे. तिथं कमीत कमी 250-300 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. ह्या रोडला एक पण लाईट नाही. लेडीज कामावणं किंवा 7 येतात किंवा 7:30 येतात किंवा 8:30 येते. रात्रीचा वेळ असते, पायात काय चाललंय काय नाही हे दिसत नसते. हां, असल्या परिस्थितीत हे लोक इथं राहतात आणि हे ह्यांचं आता रोजचंच हे झालेलं आहे. कुठं जाऊन कुणाकडे जाऊन काही उपयोग नाही. करतो, होणार आहे, होत राहील, करून देऊ, ह्या महिन्यात करून देऊ, पुढच्या महिन्यात करून देऊ हे अशी फक्त आम्हाला आश्वासन आहेत. अजूनपर्यंत या कळके वस्तीचं आणि सिद्धेश्वर नगरचं कुठलंच एक काम झालं नाही. या सगळ्या एवढ्या अडचणी सांगता तुम्ही आयुक्तांकडे नगरसेवकांकडे तक्रार केलेली आहे काय सर्व गोष्टीची? समजा लेडीज समजा लेडीज जेंट्स आम्ही परस्पर जातो, आम्ही मीटिंग होतात, घेतात, येऊन बघून जातात. तेवढं आता जे मावशी सांगत होते ते पाणी जे झाले त्यासाठी एखादी जेसीबी पाठवतात, तिथून चर मारून पाणी काढून देतात. परत आहे तशी अवस्था म्हणताना हा पावसाळा गेलाय, पुढच्या पावसाळ्यात परत तीच अवस्था आहे आमची. समजात बेकार काय म्हणजे डेंग्यूची साथ आहे सध्या. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काय सोलापूर पूर्ण सिटीमध्ये डेंग्यूचे पेशंट वाढतात. इथं लहान मुलं, वयस्कर मुलं, एकदा डेंग्यू झालं डेंग्यूचे तुम्हाला तर माहीत आहे. तसंच कोरोना चालू आहे, हे सर्वसामान्य लोक आहेत इथं. हे आहेत फ्लॉट धारकं, तर हे समजा करून खाणार आहेत. कोण काय सर्व्हिस वाला नाही काय नाही. जर एखाद्याला कुठल्या कारणावर काय झालं तर ह्यांच्याकडे मोबाईलला पैसा बी नाही. गव्हर्नमेंटचं ट्रीटमेंट घेण्यासारखी त्यांची ऐपत नाही सध्या. हां, असल्या कंडिशनमध्ये आम्ही इथं राहतो. समजा जर आमच्या लहान मुलाला हे ते घेऊन जीव मोठे घेतले घेऊन राहतो, कारण का तिथून जाऊ शकत नाही आम्ही. तिथून बाहेर कुठं जायचं, स्वतःची घरं टाकायचं, बाहेर जायचं आम्ही ठेवू शकत नाही. तरी कमीत कमी आमच्याकडे लक्ष द्यावं का, कमीत कमी फवारणी व्हावी, तर कमीत कमी काय तर राहावं आमच्यासाठी, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी पाण्याचं आमचं सगळं दारात पाणी थांबलंय. परत लहान लेकरं आहेत, साप हिंडतात करतात, ते पाण्याला जायला वाट नाही आहे. आम्हाला राहायला म्हणजे या जायला सुद्धा वाट नाही आहे. कसं राहायचं आम्ही लहान लेकरं घेऊन? मच्छर होतात, डेंग्यूचा त्रास आहे. आम्हाला तेवढं पाणी काढून द्या, वाट करून द्या, एवढंच आहे. आमच्या दुसरं काय नाही. पाणी जायला कोण जाऊ सुद्धा देत नाही. तर रोडला सगळ्याचे फलाट आहेत, कोण कशाला जाऊ देते त्यांच्याकडे? बंद भरपूर पाणी साचलेलं शेपट्याळ्या घरामध्ये चालेत. लेकरांना काय झालं, कोण जबाबदार आहे? हे आयुक्तांनी पण जबाबदारी घ्यावी. डेंग्यूची साथ निघाली आहे. आता प्रत्येकाच्या दारात पाणी आहे. ओढ्यासारखं नाला वाहिल्यासारखं वाहिलंय. आम्ही त्या पाण्यातून येतो. गुळग्याचं पाणी आहे आमच्या दारात. लहान लहान लेकरं आहेत आमचे. तुम्ही रोड करून द्या, त्या पाण्याला रस्ता करून द्या. भर टाकावी नगरसेवकने, काहीतरी उपयोग करावा ना. येऊन किती वेळा पाया पडायचं, किती वेळा फोन करायचं, किती वेळा आणून दाखवायचं त्यांना. लाज वाटायला लागली आम्हाला त्यांना बोलवायची. आणि येत पण आहे ते बोलवलं तर सगळ्यांच्या घरी जाऊन आलो. 3-4 वेळा नगरसेवक घरी जाऊन आलो. एक तरी गाडी आणून टाकावी त्यांनी भर. किती आणि आत येऊन बघा सगळे, इतकं पाणी आहे की बस पाणी जायला रस्ता सुद्धा नाही. जोरात पूर्ण नाव सांगा. मंगल कदम आहे माझं नाव. भाऊजय पडले आता कामावर न येताना. तर तुम्ही तर बघितलं, रस्ता तर कुणी करत नाही. कोणता एरिया नेमका कसा त्रास होतोय तुम्हाला? पाणी गटार. आम्हाला नुसतं गटार मी तर रोड तर केलं तर लईच भारी होतं आम्हाला. पण त्यांनी येतच नाही. ते कोणता नगरसेवक आम्ही तर त्याला बघितलं बी नाही. ते नगरसेवकाचं तोंडच बघितलं नाही आम्ही. सकाळी जाताना पण संध्याकाळी येताना रोजच आईचं काट्याचं पण किती वाटत. रोज आम्हाला जाणं येणं आहे. असं रोज असं झाल्यावर कसं. आणि डेंग्यू नीट झालं तर पुढं होत आहे. पुढं झालं तर इथं होत आहे. डेंग्यूचे पण त्रास आहे. एक दिवस पुन्हा शोक आला घराघरांनी पाणी जात.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.